राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. शिरो तालुक्यातील 30 लाभार्थींना धनादेशाचे वाटप शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत या ड्रावर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत सन 2020-21 या आर्थिक वर्षातील शिरो तालुक्यातील दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी पात्र 30 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20000 प्रमाणे सहा लाखाच्या तनादेशाच वाटप आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे शिरो तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर व तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ प्रमुख उपस्थित होत्या केंद्राने पुरस्कृत केलेल्या या योजनेसाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देत असते दारिद्र्य रेषेखालील रे परिवारातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कमवते व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशा परिवाराला आर्थिक मदत म्हणून एक रकमी वीस हजार रुपयांची मदत राज्य शासनाकडून केली जाते शासनाच्या यासारख्या अनेक योजना तळागळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत सर्वसामान्य माणसांना या योजनांची माहिती मिळावी यासाठी तालुका प्रशासनाने अशा योजनांचा प्रचार व प्रसार करावा अशा सूचना मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या सुभाष सिंग धन्यकुमार पैलवान केशव राऊत रमेश शिंदे पंचायत समिती सदस्य कविता चौगले महादेव कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून अमर नलवडे